संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या डान्सनं वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलच्या वडिलांचं 3 दिवसांपूर्वी निधन झालं. वडिलांच्या निधनाच्या दुःखात असलेल्या गौतमीनं नुकतीच बोरिवली येथे हजेरी लावली होती. मुंबई आणि ठाण्यात दहीहंडीचा उत्साह सुरू आहे. गौतमी पाटीलला तारामती चॅरिटेबल फाउंडेशन मागाठाणे यांच्याकडून आमंत्रण देण्यात आलं होतं. 3 दिवसांआधीच वडील वारलेल्या गौतमीनं आमंत्रणाचा आणि कलेचा मान ठेवून ठाण्याच्या दहीहंडीला हजेरी लावली आणि 5 मिनिटे थिरकून गोविंदा पथकाचं मार्केटच जाम केलं. यावेळी गौतमीला पाहण्यासाठी चांगलीच गर्दी झाली होती. गौतमी येणार म्हटल्यावर गर्दी आणि राडा होण्याची दाट शक्यता असते, मात्र पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आला होता. मागठाणे येथील दहीहंडीसाठी आलेल्या गौतमीला पाहण्यासाठी संपूर्ण मैदान भरलं होतं. 5 मिनिटांच्या डान्समध्ये गौतमीने तिच्या कातिलादांनी गोविंदा पथकांना फिदा करून सोडलं होतं. यावेळी गौतमी लाल रंगाची 9 वारी साडी नेसून आली होती. मोकळे केस, कमरेवर लखलखणारा पट्टा आणि गौतमीच्या कडक डान्सनं तिने सर्वांचं लक्ष वेधलं. सरकार तुम्ही केले मार्केट जाम या तिच्या प्रसिद्ध गाण्यावर गौतमी थिरकली होती. 3 दिवसांपूर्वी गौतमी पाटील हिचे वडील रवींद्र पाटील हे धुळ्यात बेवारस स्थितीत आढळले होते. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं होतं. यानंतर लेख गौतमी पाटील हिनं वडिलांची जबाबदारी घेत त्यांना उपचारासाठी पुण्यात दाखल केलं होतं, पण उपचारांती त्यांचा मृत्यू झाला. गौतमी स्वतः वडिलांना अखेरचा निरोप देण्यासाठी गेली होती.